हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो तुम्ही गट क ची जाहिरात आलेली बघितली असेल बघा एम पी एस सीने आजच नऊशे पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परिषद दोन हजार एकवीसची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही ती बघितली असेल तर आपण त्याच जाहिरातीविषयी थोडी इन डिटेल माहिती यामध्ये बघणार आहोत की फॉर्म वगैरे कधी सुरू होत आहेत किंवा कोणत्या संवर्गासाठी व कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे आपण इन डिटेल बघूया सो लेट्स गेट स्टार्ट तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही आता जाहिरात बघू शकता गट क सेवा संयुक्त परीक्षा आता परीक्षेची तारीख आपल्याला तीन एप्रिल दिलेली आहे बघा तीन एप्रिल दोन हजार बावीस रोजी तुमची परीक्षा होणार आहे जसं की तुम्हाला माहीत असेल गट कमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात तर मी तुम्हाला एक वेळा त्या रिकॉल करून देतो बघा उद्योग आतापासून उद्योग ऊर्जा व कामगार विभागाची उद्योग निरीक्षक ही एक जागा ॲड झालेली आहे हे एक पद ॲड झालेलं आहे त्यानंतर दुय्यम निरीक्षक ऑलरेडी असलेलं पद आहे वित्त विभागामधील तांत्रिक सहाय्यक त्यानंतर वित्त विभागामधील कर सहाय्यक आणि सामान्य प्रशासन विभागातील लिपिक टंकलेखक आणि लिपिक टंकलेखक इंग्रजी तर यासारखे पदं गट कमधून भरले जातात तर पदांच्या जागा मित्रांनो नक्कीच गेल्या वर्षांपेक्षा आत्ता जास्त आहेत टोटल नऊशे जागा आलेल्या आहेत म्हणजे खूप मोठी संधी ही आपल्यासाठी आहे टोटल नऊशे जागांचं डिस्ट्रीब्यूशन आहे ते आपण आता बघूया तर या पदांसाठी पात्रतेवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये कोणत्या पदासाठी कोण पात्र आहे आपण इन डिटेल सर्व बघणार आहोत तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तिथून तुम्ही जाऊन बघू शकतात तुर्तास आपण फक्त पदं किती आहेत व कोणत्या काय किती पदं आहेत हे तुम्ही बघून घ्या तसेच कधी सुरू होत आहेत हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि फी वगैरे काय आहे ते देखील आपण बोलूयात बघा उद्योग निरीक्षकसाठी टोटल पदसंख्या जी आहे ती एकशे तीन आहे मित्रांनो ओके कॅटेगरी वाइज तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता टोटल पदसंख्या एकशे तीन आहे उद्योग निरीक्षकसाठी त्यानंतर दुय्यम निरीक्षकसाठी एकूण पदे एकशे चौदा आहेत यू कॅन सी टोटल पोस्ट आर वन हंड्रेड अँड फोर्टीन तर वित्त वि विभागामधील तांत्रिक सहाय्यक हे पद आहे त्यासाठी टोटल पद चौदा आहेत मित्रांनो त्यानंतर कर सहाय्यक गट करसाठी एकशे सतरा पदं आहेत लिपिक टंक लेखक साठी चारशे त्र्याहत्तर पदं आहेत मित्रांनो मराठी आणि इंग्लिश इंग्लिशसाठी एकोणऐंशी पदे आहेत तर अशा प्रकारे पदसंख्या तुम्ही बघू शकता एकूण सहाशे जागा ज्या आहेत त्या पोस्टमध्ये किंवा या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये कि आपल्याला दिसत आहेत तर आयोगाद्वारा आपल्याला अशा प्रकारे नऊशे पदांची जाहिरात मिळालेली आहे तर बघा मित्रांनो आता तुमची मेन्स कधी होईल आपण बघितली पूर्वपरीक्षेची तारीख तुम्ही लक्षात ठेवून घ्या तीन एप्रिल दोन हजार बावीस रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे आणि सर्व पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा असेल व त्यामध्ये वेगवेगळे कट ऑफ लावण्यात येतील जसे कंबाईन ग्रुप बीचे कट ऑफ लागत असतात त्या स्वरूपामध्ये कट ऑफ लागतील व तुम्हाला इथे प्रेफरन्स देखील द्यायचा आहे की तुम्हाला कोणतं पद हवं आहे बघा सेवा मुख्य परीक्षा जो मुख्य परीक्षेला तुम्हाला माहीत असेल दोन पेपर असतात एक पेपर जो आहे तो सर्वांसाठी सेम असणार आहे आणि पेपर क्रमांक दोन हा वेगवेगळा असणार आहे तर जो सेम पेपर आहे पेपर क्रमांक एक तो सहा ऑगस्ट रोजी होणार आहे ओके म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट एवढा कालावधी तुम्हाला मेन्सच्या प्रिपेरेशनसाठी मिळणार आहे रिव्हिजनसाठी मिळणार आहे आणि मुख्य परीक्षेच्या इतर तारीख बघा जो लिपिक लेखकसाठीचा पेपर आहे तो सर्वात अगोदर होणार आहे तेरा ऑगस्टला त्यानंतर दुय्यम निरीक्षकचा वीस ऑगस्टला होणार आहे त्यानंतर कर सहायकचा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला होणार आहे आणि तांत्रिक सहाय्यकचा दहा सप्टेंबरला होणार आहे त्यानंतर उद्योग निरीक्षकचा सर्वात शेवटी म्हणजे सतरा सप्टेंबरला होणार आहे तर अशा प्रकारे मेन्सचा डेट देखील कुठेतरी नोट करून ठेवा जेणेकरून पुन्हा पुन्हा पी डीएफ बघण्याची तुम्हाला गरज नाही तर वेतन श्रेणी देखील तुम्ही इथे बघू शकतात निरीक्षक यासाठी पेस केला आहे बघा यस थर्टीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे यामध्ये महागाई भत्ता व त्याप्रमाणे देय जे भत्ते आहेत ते ॲड होत असतात प्रत्येक पदासाठी सेम आहे बघा हे देय भत्ते आणि महागाई भत्ते दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यासाठी देखील पेमेंट बत्तीस हजार ते एक लाख एक हजार सहाशे आहे तांत्रिक सहायक विमा संचनालय एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे कर सहाय्यक यस एटनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर लिपिक टंकलेखक यस सिक्सनुसार एकोणास हजार नऊशे ते, ते त्रेसष्ट हजार दोनशे तर अशा प्रकारे वेतन श्रेणी तुमची असणार आहे जर तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय केली तर त्यानंतर पात्रता पात्रता आपण एका व्हिडिओमध्ये स्पेशली बघूया परंतु भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा तर ही आहेच एकोणावीस आणि मॅक्स जी आहे ती त्रेचाळीस आहे मागासवर्गीय ययम निरीक्षकसाठी तुम्हाला फिजिकल मेजरमेंट दिलेले आहे बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी उंची आणि छाती एटी नाईन सेंटीमीटर म्हणजे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर झाली पाहिजे त्यानंतर महिलांसाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे आणि वजन पन्नास किलोग्राम दिलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं पूर्वपरीक्षा शंभर गुणांसाठी होणार आहे शंभर प्रश्नांची आणि मुख्य परीक्षा दोनशे गुणांसाठी होणार आहे तर इथं तुम्ही टेबलमध्ये देखील सेम फॉर्मॅटमध्ये बघू शकतात तर बघा आता तुम्ही अर्ज कधी सादर करू शकता फॉर्म कधीपासून भरणे सुरू होत आहे तर बघा फॉर्म तुम्हाला उद्यापासून म्हणजेच बावीस डिसेंबरपासून भरता येणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून ते अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो निवांत राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देऊन फॉर्म भरा काही ना अडचण नाही तर फी किती असणार आहे बघा फॉर्म कसा भरायचा यावर देखील लवकरच एक व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन देईल किंवा तो तुम्हाला रेकमेंड होणारच आहे तर अमागाससाठी एकूण फी आहे तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मागासवर्गीयसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये ही फी आहे ओके सो so, फी जे आहे ते नॉन रिफंडेबल असते एम पी एस सीद्वारा तर तुम्हाला ते माहीतच असेल तर अशा प्रकारे आपण थोडी एफ जी आहे ही ती ओवरलूक केलेली आहे आणि मेन मेन गोष्टी ज्या आहेत बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण माहीत करून घेतल्या आहे तर आय होप की तुम्हाला सर्व माहिती एक्झॅक्टली कळालेली असेल पी डी एफ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग